हाँ नारायणपेठ। पण आई पैठणी घेत बसू नका, पैठणी मी घेणार आहे तुम्हालाही आणि दीपालाही। हा म्हणजे मला जमलं तर मी येईनच, पण मी काय म्हणते दागिने खरेदी करायला इकडे तिकडे जाऊ नका ना, आमचे नेहमीचे जे ज्वेलर्स आहेत ना ते घरी येतात, त्यांना मी पाठवते तिकडे। ठीक आहे, हा दीपाशी बोलणं चालूच आहे माझं। ठीक आहे, बोलते मी तिच्याशी। ओके करीन नंतर। अच्छा काय आता दीपाचं लग्न, इथे हिचं आजारपण चालू आहे, बाळाला सांभाळायचं आणि त्यात आता लग्न, ह्या सगळ्या गडबडीत ना आपल्याला कंपनीही हँडल करायची हे विसरायला होतं कधी कधी। नाही पण तू खरंच विसरून जा काही दिवसांसाठी, मी आहे तेवढं विसरू नको, सर मी सांभाळेन सगळं, डोंट वरी। तुला सांगू मधुरा, जेव्हा मी तुला ऑफिसमध्ये काम करताना बघायचो ना तेव्हा मला असं वाटायचं की घर, कुटुंब, घरातले माणसं, सण समारंभ यात तुला फारसा इंटरेस्ट नसेल, पण आता बघून आय एम सरप्राईज्ड, रादर आय एम प्राऊड ऑफ यू अँड आय लव्ह यू फॉर दॅट। सकाळ सकाळ लाडात येईल बरं जमतं। हां बरं, मी डबा आज दुपारी पाठवणार आहे, तर तो व्यवस्थित वेळेवर खायचा आहे। हां ठीक आहे। बरं मधुरा, आपण इथनं कधी जायचं आहे? काय सांगू आता मी, तरी बघतोयस ना तू हे आजार, पण मलाही कळत नाही आहे, त्यातून आईनं असं वाटतंय की दीपाचं लग्न पण म्हणजे आपल्याच घरी लग्न घर असल्यासारखं करूया, त्यांना वाटणं साहजिक आहे, पण मला तरी एका वेळी काय काय हँडल करता येईल रे। तू काळजी करू नकोस, सगळं होईल व्यवस्थित। वहिनी, काय ग? वहिनी बटाटे उकडून सालं काढून ठेवली आहेत आणि अनिता वहिनी बोलत आहेत तुम्हाला। काय झालं, काय सिरियस नाही ना? नसावं, पण बोलत आहेत तुम्हाला त्या। मी बघते काय। हां चल दुपारी फोन कर। हो चालेल, बाय। चल चला। काय ग बोलावलंस, बरं वाटतं ना? नाही ठीक आहे, मला तुझ्याशी बोलायचं होतं मधुरा। बोल ना। मी सावकाश सावकाश। मधुरा मला तुला सॉरी म्हणायचंय। आता नको ना नसते विचार करूस। हां सॉरी वगैरे कशासाठी? हे तर तुलाही माहिती आहे ना, आम्ही कायम तुझ्याशी वाईट वागायचो, पण तू मात्र नेहमीच चांगली वागायचीस। म्हणूनच तुला नशीब साथ देतं। मी आणि सासूबाई कायम तुमचं वाईट व्हावं म्हणून प्लॅन्स करायचो, म्हणून हे असं आमचं वाईट झालंय। खरं सांगू तर अक्षय बरोबर बोलत होता। असं काही नाहीये ग, आणि तू आता हे विचार करू नकोस बरं, तुला आरामाची गरज आहे, आराम कर। बाळाची काळजी घ्यायची ना आपल्याला, मग त्याने सकाळपासून काही खाल्लंही नाही आहे, आता तुम्हीच सांगा काय ते। तू एक काम कर, खायला घेऊन ये आणि आपण तो चार्ट बनवलाय तो पण घेऊन ये। आणते, असा वेडेपणा नाही करायचा अनिता। हे बघ आता तुला स्वतःची काळजी घ्यायला हवी। हे बघ डॉक्टरांनी एवढी मोठी लिस्ट दिली आहे ना, ते सगळं तू खाल्लं पाहिजेस, आणि आम्ही बसून त्याचा चार्टही बनवलाय, पालेभाज्या, फ्रूट्स, ज्युसेस, सूप्स, हे सगळं तुला खायला हवं। अक्षय भाऊजींना आणि बाळाला आता तुझी गरज आहे। काय झालं? बोल। सासूबाईंची आठवण येते, आपण त्यांना सोडवूयात ना। काही गरज नाही अनिता बहिणी, ह्या माझ्या मधुरा बहिणी,
त्यांच्या हातावरची मेहंदी गौरवदादांच्या रक्ताने लाल झाली तेव्हा त्यांना काय वाटलं असेल? परत येताना सुंदर आठवणीऐवजी गौरवदादांचं निर्जीव शरीर घेऊन आल्या तेव्हा त्यांची काय अवस्था झाली असेल? आपलं ज्याच्यावर जीवापाड प्रेम आहे तो आपल्यासमोर शेवटचा श्वास घेतोय तेव्हा त्यांची काय तडफड झाली असेल? आणि हे सगळं कामिनीताईंनी केलंय, त्यांच्यामुळेच झालंय सगळं. बरं झालं त्या इकडनं केलं, खरंच बरं झालं. शांता हे बघ, आत्ता तिला आरामाची गरज आहे, तिच्यासाठी खायला घेऊन येतेस ना? तू पण आराम कर, आता ह्या विषयावर विचार करत बसू नकोस. मी आलेच. असं का अर्जंट आणि कॉन्फिडेन्शियल होतं जे ऑफिसच्या केबिनमध्ये बसून बोलता येऊ नये? काय साहेब, केबिनच्या भिंतीला कान नसत्यात असं वाटतंय का तुम्हाला? ठीक आहे, काम काय ते सांगा. हे बघा साहेब, आपण तर बदनाम झालेलो आहे पर तुमची तरी इज्जत आहे का नाही? तुम्ही कंपनीचे जुने आणि निष्ठावान कर्मचारी आणि कंपनीची बोली लागलीय तरी पण तुम्हाला झोप कशी लागते? मी म्हणतो कुणी लावले कंपनीचे बोली? माने काय बडबडताय तुम्ही? यो संपतराव माने पुराव्याशिवाय बोलत नसतो साहेब, हे घ्या. अक्षय अभ्यंकरच्या मेलबॉक्समधल्या ईमेलचे डिटेल्स आणि प्रिंटआउट्स आहेत. हे काय, दुबईतल्या कंपनीला अभ्यंकर स्वीकारायला निघाले होते असं दिसतंय खरं. काय म्हणलं होतं मी, कंपनीची बोली लागलीय तरी पण निष्ठावंत झोपा काढताय. माने तोंड सांभाळून बोला. हे बघा साहेब, आता गाफील राहून चालणार नाही. हे दोन लई मोठी अजगरे आणि त्यांची भूकबी तेवढीच मोठी. पण माने मला सांगा, ही फाईल तुम्हाला कशी काय मिळाली? रोहित साहेबांच्या केबिन मधना मोठ्या हुशारीने मिळवली. गुड, व्हेरी गुड, खूप चांगलं काम केलं तुम्ही माने. आता आणखी एक काम करा, ज्या शिथाबीनं तुम्ही खानविलकरांच्या केबिनमधून ही फाईल काढलीत त्याच शिथाबीनं ही फाईल तिथल्या तिथेच ठेवून द्या. कारण रोहित खानविलकरांना कळलं की फाईल चोरीला गेलेली आहे ते सावध होतील, कळलं? आणि हो, या फाईलची एक झेरॉक्स कॉपी काढून आपल्याजवळ ठेवा. निघा.
ड्रॉवर उघडाय. ड्रॉवर कोण उघडलं? अरे या फाईल सुद्धा सगळ्या उलट सुलट करून टाकल्या. याचा अर्थ इथे कोणीतरी आलं होत. मला तर आठवत नाहीये की मी या ड्रॉवर उघडला होता कधी. काय माहित, कदाचित मीच असेल. पण जर दुसरं कोणीतरी असेल तर या कमेन. ते उत्तम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची फाईल तुमच्या कॉम्प्युटरमध्ये आहे का? म्हणजे माझ्याकडे त्याची कॉपी होती पण ती कुठल्या नावाने सेव्ह केली ते मला आठवत नाही. हे असं होतं बघा, कानवेलकर तुम्ही म्हणाल ते खरं आहे, वय झालं आता आमचं. नाही नाही, तसं काही नाही आहे. माझंसुद्धा होतं असं कधी कधी. कशासाठी हवी होती तुम्हाला ती फाईल? ती क्लायंट्सला ईमेल करायचे आहेत ना डिटेल सकट. ठीक आहे, मी देतो तुम्हाला. पण काय सर, माझ्याकडे पेन ड्राईव्ह नाही आहे आणि माझ्या पी सीचं नेट कनेक्शन डाऊन आहे. मी इथूनच मेल करतो. पण इथलं कनेक्शन ठीक आहे ना? हा, व्यवस्थित चालतंय. या तुम्ही बसा, काम करा. पण साहेब तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना? नाही नाही, इट्स ओके, प्लीज कॅरी ऑन. ठीक आहे. आता खानविलकरांचा पासवर्ड कुठून मिळवायचा? नाही पण आता यांचाच पी सी आय म्हणून यांनी मेलचा पासवर्ड सेव्ह केला असेल तर खूपच चांगलं होईल. अरे गर. यस सर. काय नाही, मला फक्त इतकंच सांगायचं होतं की वर्कलोड नावाची फाईल आहे, त्यात उत्तम नावाचा फोल्डर आहे, त्यात सापडेल तुम्हाला. हो हो, मी शोधतच होतो. थँक्यू. एकाच वेळेला इतक्या गोष्टी घडतात ना की खरंच सुचेन असं झालंय. म्हणजे एका वेळी कशा कशावर किती रिॲक्ट करणार. बरोबर आहे तुझं. कधी कधी अनेक गोष्टींमुळे गोंधळायला होतं तर कधी कधी एकच गोष्ट सुद्धा संभ्रमात पाडू शकते आपल्याला. हो ग, खरंच. आणि ऍक्च्युली तुला सांगू ताई, तुला नक्की काय म्हणायचंय? काही नाही ग, असंच जाऊ दे. जनरल आपलं काहीतरी. नाही नाही, हे जनरल नक्की नव्हतं. सांग ना. मनू म्हणतोय ते बरोबर आहे मधुरा. आपल्याला एकमेकांचे टोन चांगले कळतात, त्याचा मला, माझा तुला. खरं तर मी असं ठरवलं होतं की अनिताला आणि तिच्या बाळाला बघायला येईन ना, तेव्हा निवांतपणे तुझ्याशी बोलीन. पण निवांतपणे, शांतपणे हे शब्दच उरले नाही आहेत शब्दकोशात. तुझ्याशी बोलायचं होतं बरेच दिवस एका विषयावर. बरं जाऊ दे, आता सांगूनच टाकते. मगाशी जुई हरवल्याबद्दल मी तुझ्याशी बोलले ना, ते मी तुला अर्धवटच सांगितलं. मी आणि मनू जुईला शोधतच होतो, पण आमच्यापेक्षा खूप जास्त काळजी करत होते आनंद. आनंद होते आमच्या बरोबर. नाही म्हणजे मला कल्पना आहे तू कदाचित हे ऐकल्यावर नाराज होशील माझ्यावर,
पण मधुरा, शेवटी आयुष्यातली सगळीच गणित 2 + 2 = 4 इतक्या सोप्या मेथडनी नाही ना ग सोडवता येत. म्हणजे एकच रस्ता असेल आपल्या डोळ्यासमोर तर मग त्याच्यावर खाचखळगे असतील, काटे असतील, तरीही ते तुडवता येतात. पण अचानक मग 2 रस्ते दिसायला लागतात, कधी चौक येतो, मग काय करायचं अशा वेळेला? पण मग एवढ्या सगळ्या रस्त्यांमधला आपला रस्ता कुठला हे आपण ओळखायचं आणि बाकीच्या रस्त्यांकडे दुर्लक्ष करायचं ना. हा, म्हणूनच म्हटलं तुला विचारावं जरा. हे बघ मधुरा, माझा त्या माणसावरचा राग तिरस्कार जितका खरा आहे तितकी जुईला असलेली त्याची गरजही खरी आहे. आणि ती गरज फक्त आनंदच भागवू शकतात. मी प्रयत्न करते ग, पण शेवटी माझी एनर्जी कमी पडते. मी आई म्हणून शक्य ते सगळं करते, पण वडील म्हणून जो आधार लागतो तो मी नाही देऊ शकत. हे जर समजा उलट असतं, म्हणजे जुई त्यांच्याकडे असती, तर हेच माझ्याबद्दलही बोलता आलं असतं. मधुरा, आनंद बदललेत आणि जुई आणि मोहितला वडिलांची गरज आहे, या दोनच गोष्टी मला सध्या दिसत आहेत. म्हणजे त्यासाठी तरी आनंदना माफ करावं का असा विचार येतो कधी कधी मनात माझ्या. आणि आई, तिचा मृत्यू, त्यांना माफ करायचा विचार डोक्यात आला तेव्हा आईची आठवण नाही आली तुला? हे बघ ताई, तू जे काही करशील, जे ठरवशील, त्यात मी तुझ्या बरोबर आहे, कायम लक्षात ठेव. पण मला विचारशील तर आनंदना माफ करावं असं मला नाही वाटत. मला एकच फक्त सांगशील बबडे, समजा अशीच एखादी भयंकर चूक रोहितच्या हातून घडली असती तर तू त्याला माफ केलं असतंस? माझ्या विश्वासाला तडा जाईल असं जर तू वागला असता आणि ते सुद्धा जाणून बुजून, तर नसतं माफ केलं. हा, मी करतो ईमेल लगेच. ओके, हा कुठली साईट सांगली होती मधुराने लक्षातच येत नाहीये. मी सुद्धा आजकाल आरेकरांसारखा वागायला लागलो, आता कुठून शोधून काढू ही साईट. ऑफकोर्स हिस्ट्रीत जाऊन बघतो ना, मगाजपासून ओपन केलेल्या साईट्सच्या लिस्टमध्ये ती नक्की असेल. माझा मेलबॉक्स मी नक्कीच ओपन केला नव्हता. आरेकरांनी तर नाही, माझा मेलबॉक्स ते कशाला ओपन करतील? पण मग काय प्रकार आहे? काही ऑफिसमध्ये आल्यापासून मी तर मेल चेक केले नाही आहे, मग माझा मेल बॉक्स ऍक्सेस केल्याचं का दाखवलं जात आहे? कम्प्युटर खोटं नाही बोलणार, पण माणसं काय करू कळत नाही आहे. आरेकरांना सरळ विचारू का? असं कसं विचारणार? आणि माझा मेल बॉक्स ते कशाला ओपन करतील? पण हे जे काय आहे ते सरळ सरळ बोलून संपवायला पाहिजे, नाहीतर उगाच धोक्यात घुळत राहील.
कार्यकर्त्यांना माझ्या केबिनमध्ये पाठव. हो।